आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता कोण आला असेल? मॅडम तुम्ही आतमध्ये या. मॅडम तुम्ही इथे का आलात? मला सांगितलं असं मी आलो असतो तिकडे. आज जे झालं ते बघितल्यानंतर मला तुझी काळजी वाटत होती. मॅडम एक तर मी ते साहेबांना न सांगता सोनंदीला भेटायला आलो त्यामुळे साहेब ऑलरेडी खूप चिडले. तुम्हाला जर इथे बघितलं तर अजून प्रॉब्लेम. कळतंय मला. तू बरा आहेस ना? एवढंच बघायचं होत. बरं आहे, तुम्ही बसा पाणी आलो. मॅडम स्वानंदीची काळजी वाटते. त्यांनी खूप मोठा गैरसमज करून घेतलाय माझ्याबद्दल. बर त्या अंबिका मॅडमला मी का गुन्हेगार वाटतो तेच कळत नाही. त्यात साहेबांनी माझी टेस्ट न होऊ देता मला सोडवलं त्यामुळे त्या दोघींचा संशय अजूनच वाढलाय. पण मॅडम तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच काही केलेलं नाहीये. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आणि स्वानंदीचा गैरसमज झालाय पण तिच्याबद्दल तू मनात काही आणू नकोस. ती तरी काय करेल ते. या केस मध्ये इतक्या घटना घडत चालल्यात ना की तिला कळत नाही की कोण खरं आणि कोण खोट, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही. पण मॅडम माझ्यावर इतका अविश्वास, तू माझं काही ऐकायलाच तयार नाहीये. तिला थोडा वेळ दे ना. ती कोशात गेल्यासारखी वागती. एक तर ही केस चालली त्यात तिच्या पोटात बाळ आहे. अशा वेळी मुली खूप विचित्र वागतात रे. म्हणजे नाही समजू शकणार तू हे सगळं. तुला माहितीये ती सध्या कोणाशीच बोलत नाही. म्हणजे मी फातिमा आणि छेसी सोडली ना तर ती कुणाशीच बोलत नाही आणि आमच्याशी बोलते ते पण फक्त कामापुरत. नाही मॅडम मला तुमचं म्हणणं कळतंय. मी काय स्वानंदीला दोष नाही देते. पण ना मॅडम वाईट या गोष्टीचं वाटतंय की स्वानंदी खूप चांगली मैत्रीण होती माझी. त्या खूप दूर गेली माझ्यापासून. म्हणून म्हणते थोडासा वेळ दे ना. मला माहिती ती सतत तुझा विचार करत असते. तुझ्याबद्दल जे ऐकलं ते सगळं खोटं हे स्वतःला समजवण्याचा सारखा प्रयत्न करत असते. तुला तुझ्या मैत्रीवर विश्वास आहे ना? मग थोडासा धीर धर ना. माझा विश्वास आहे सगळं नीट होणार. ती स्वतः येईल तुला भेटायला. ती स्वतः बोलेल तुझ्याशी, तुझं ऐकून घेईल, तुला समजून घेईल. पण तू हिंमत हारू नकोस. नाही मॅडम, स्वानंदीचा माझ्याबद्दलचा राग बघता मला नाही वाटत स्वानंदी माझं ऐकून घेईल, मला समजून घेईल. आणि आता मला हा एकच पर्याय दिसतोय. पर्याय? हे काय म्हणी? नवस. म्हणजे मॅडम मी सुद्धा स्वानंदीसाठी या मुलासारखा नवस करणार. त्या देवळाला गुडघ्यावर बसून प्रदक्षिणा मारणार. तुला कळतंय तू काय बोलतोयस? म्हणे हे सोपं नाहीये. बरेच लोक नवस बोलतात पण सगळेच नवस पूर्ण करू शकत नाहीत. पायऱ्या चढता चढता कितीतरी माणसं पडली आहेत आणि कितीतरी माणसांचा जीव सुद्धा गेलाय. हे सगळं कशासाठी करतोय? स्वानंदीसाठी. मॅडम मला स्वानंदीला पटवून द्यायचंय की मी गुन्हेगार नाहीये, मी निर्दोष आहे. आणि मला खात्री मॅडम मी हा नवस पूर्ण करेन आणि स्वानंदीचा गैरसमजही दूर होईल.
काळजी घे. देवी आई तुझा नवस नक्की पूर्ण करेल. अरे रमेश, ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं म्हणून थेट खासदारांना कोणी फोन करत का रे? नक्कीच तू सिग्नल जंप केला असेल, त्याशिवाय तुला कोणी धरेल का? आणि तुझं कसली एवढी घाई असते रे? हे बघ, यावेळेस तुला सोडवतोय, पुढच्या वेळेस मी मध्ये पडणार नाही, सांगून ठेवतो. बरं, मला सांग ते कार्यकर्त्यांचं शिबिर आहे, त्याची तयारी कुठपर्यंत आली? हो, मी मणी बरोबर कॅश पाठवतोय. नाही 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 नाही, एसी हॉलच करायचा. अरे पोरं बिचारी उन्हात अनातन फिरत असतात, त्यांच्यासाठी एसी हॉलच करायचा. हा, तयारी झाली की मला फोन करून कळव. ठीक आहे. हाय स्वानंदी. स्वानंदी, तुझ्यासाठी माझ्याकडे एक गुड न्यूज आहे, एक बॅड न्यूज. आधी कुठली न्यूज देऊ? गुड न्यूज देते, म्हणजे तुझा मूड छान होईल. स्वानंदी, माझी ट्रान्सफर इतक्यात होत नाहीये, सो तुझ्या केसवर काम सुरू ठेवू शकते मी. आणि बॅड न्यूज अशी आहे की माझ्या हातात फक्त 15 दिवस आहेत ही केस सॉल्व करायला. त्यातला एक दिवस आज संपलाय, सो आता 14 दिवस राहिले. पण तुझ्या गुन्हेगाराला मी शोधून काढेन, यासाठी तुझी अजून थोडी मदत लागेल मला. स्वानंदी, मला सांग, तुला काय आठवतंय? तुला हे आठवतंय का की त्या रात्री पार्टीमध्ये मणी लास्ट तुला कधी भेटला होता? स्वानंदी, प्लीज आठवायचा प्रयत्न कर. तो तुझ्या खोलीत आला होता का? तुझ्या जवळ आला होता का? प्लीज आठव. माझ्या बाबतीत जे झालंय ना मॅडम, ती झालेली कोणतीही मुलगी तिच्यावर झालेला प्रसंग लवकरात लवकर विसरायचा प्रयत्न करते. पण हा समाज, हा कायदा नाही विसरू देत तिला. तिच्यावर झालेला घाणेरडा अतिप्रसंग तिला वारंवार आठवायला लावते. लोक आपल्या आयुष्यातले वाईट प्रसंग विसरून जातात, पण अत्याचार झालेल्या मुलीला तिच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्यात वाईट प्रसंगाला असं समज नाही विसरू देत. स्वानंदी, आय नो इट्स डिफिकल्ट, पण असं काही नाहीये. तू पोलिसात तक्रार केलीस, त्यामुळे तुला या सगळ्या प्रोसेस मधनं जायला लागेल. यू कांट अवॉइड इट. स्वानंदी, प्लीज आठवायचा प्रयत्न कर. स्वानंदी, स्वानंदी, मॅम कुछ पूछ रहे, कुछ तो बोल, याद करने की कोशिश कर. सारखं सारखं सतत सतत तेच ते आठून दमली आहे यार मी. नको वाटत हे सगळं, आणि एवढं सगळं करून मला काय मिळालं? काहीच नाही मॅडम, मला नाही आठवायचंय सगळं. स्वानंदी प्लीज. स्वानंदी, स्वानंदी, मणीने नवस केलाय तुझ्यासाठी आणि नवस पूर्ण करण्याचा निर्धार घेतलाय. खूप कठीण आहे हा नवस. गुडघ्यावर तो देवी आईला प्रदक्षिणा घालणार आहे,
उद्याच हे करणार आहे. मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला त्याला, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये स्वानंदी, आणि त्याला फक्त तूच थांबवू शकते. प्लीज. काही गरज नाहीये, ही सगळी त्याची फक्त नाटक आहे स्वानंदीचा विश्वास परत मिळवण्यासाठी. तो निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी आणि जगाची सिंपथी मिळवण्यासाठी. नाही मणी, असा नाही, आम्ही ओळखतो त्याला. मॅम तुम्ही नाही ओळखत त्याला, पण तो तुम्हाला करेक्ट ओळखू नये. त्याला बरोबर माहितीये की त्याची ही इमोशनल नाटकं तुम्हाला खरी वाटणार आणि तुम्ही स्वानंदीला कन्व्हिन्स करणार. हे असं नाहीये. मग कसं आहे? मग मला सांगा मॅम, मणीची डीएनए टेस्ट का नाही झाली? सरपोतदार साहेब आणि मणी डीएनए टेस्टला का घाबरले? आपली सगळी राजकीय ताकद वापरून सरपोतदार साहेबांनी मणीची सुटका का केली? मला या सगळ्यांची उत्तर हवी आहे. हा गैरसमज आहे, गैरसमज आहे हा. मणी डीएनए टेस्ट साठी तयार होता, त्यांनी स्वतः सांगितलंय मला. सरपोतदारांनी तडकाफडकी त्याला बेल दिली आणि बाहेर काढला, हे त्याला नाही आवडलंय. आणि सरपोतदार जे करतात ना ते स्वतःच्या स्वार्थापोटी करतात. मणीला सोडवले ना ते फक्त स्वतःच्या रेप्युटेशन साठी. सरपोतदार फक्त आणि फक्त स्वार्थ बघतात स्वतःचा. स्वानंदी, त्यांच्या स्वार्थासाठी मणीला शिक्षा नको देऊ. मणीला शिक्षा नको देऊ. नको ना, नको ना एवढी कठोर परीक्षा देऊ. आम्ही सांगू स्वानंदीला, तिला समजावून सांगेन, मी बोलेन तिच्याशी. हा मणी सर, आम्ही आहोत ना. मैं स्वानंदी से बात करती हूँ, लेकिन आप ऐसा कुछ मत करना प्लीज. स्वानंदीला मी किंवा तुम्ही समजावू शकलो असतो तर आता स्वानंदी तुमच्या सोबत आली असती. इथे स्वानंदी नाही आली याचा अर्थ स्पष्ट आहे. त्यांच्या मनात माझ्याबद्दलचा राग अजूनही तसाच आहे. मणी सर, आप जो ये करने जा रहे हो ना, ये बहुत मुश्किल टास्क है, प्लीज ऐसा कुछ मत करो. मणी प्लीज, प्लीज मागे फिर, नको करू हे सगळं. नाही मॅडम, आता मागे फिरणार नाही. आता मी हा नवस पूर्ण करणार आणि देवी आई स्वानंदीच्या मनात माझ्याबद्दलचा जो गैरसमज तो दूर करेल. देवी आई स्वानंदीला मला परत जवळ आणू शकते. देवी आई, मी जर आजपर्यंत स्वानंदी बाबत चुकीचं वागलो असेल, चुकीचं चिंतलं असेल तिच्याबद्दल, तर माझा नवस पूर्ण होऊ देऊ नकोस. पण मला खात्री आहे देवी आई, मी असं काहीही केलेलं नाही आणि तू माझा नवस पूर्ण करून स्वानंदीचा गैरसमजही दूर करशील. मणी मणी थांब ना. मणी माझा ऐक, मणी हे सगळं नको करू प्लीज. मी हात सोडते, सगळं नको करू. आपण स्वानंदीशी बोलूया ना.
म्हणजे तुला कळत तुझ्या पायाची काय आला थोडा रे ती मणी तुला कळतय का तू काय करतोय कशासाठी हे सगळं करतोय मणी तुझ्या पायाला लागतंय तुला कळतय का मणी मणी मी हात जोडते तुझे तू थांब ना मणी मॅडम प्लीज मला माझा नवस एकाग्रतेने करू द्या प्लीज मध्ये मध्ये करू नका तुम्हाला माझी शपथ आहे स्वानंदी स्वानंदी तू जल्दी सर जल्दी चल मेरे साथ मंदिर में अगो ते ते, ते मणी सरांनी ना देवी आईचा नवस पूर्ण करायला सुरुवात केली बहुत डिफिकल्ट टास्क है यार वो मतलब वो ना घुटनों पे बैठ के मंदिर के फेरे ले रहे अरे उनके पैरों को कुछ हुआ तो स्वानंदी स्वानंदी उनके उनके, उनके जान पे आएगी मेरी बात सुन रही है ना तू तू चल जल्दी मेरे साथ मणी मणी थोडा वेळ थांब ना मणी प्लीज माझं ऐक ते सगळं थांबव मणी मणी तुला ऐकवायचंय का मी बोलते ते मणी बस हा स्वतःला शिक्षा देतोयस मणी तुझ्या चेहऱ्याकडे बघ दुखतंय ना तुला थोडं पाणी पी हे घे अरे थोडं पाणी पी ना थोडा वेळ आराम कर ना थोडी विश्रांती घे आणि मग पुढे परत सुरू नाही मॅडम मी पाणी पिणार नाही आणि थांबणार तर नाहीच नाही मला माझं नवस पूर्ण करू द्या प्लीज मध्ये येऊ नका असं कोणी सांगितलंय की नवस पूर्ण करताना त्रास करून घ्यायचा कोणी सांगितलं पाणी नाही प्यायचं ऊन बघ किती आहे तुझा चेहरा बघ कळतोय तुला किती त्रास होतोय तो थोडस पाणी नाही मॅडम मला माझं नवस माझ्या पद्धतीने पूर्ण करू द्या भले असं कुठे लिहिलेलं नाही सांगितलं नाहीये पण मी पाणी पिणार नाही आणि थांबणारही नाही हवं तर ही मी स्वतःला करून घेतलेली शिक्षा समजा अरे पण कशासाठी तू चूक केलेलीच नाहीये मग काय शिक्षा देतोय स्वतःला स्वानंदीच्या विश्वासाला लायक नसण्याची शिक्षा आहे तिच्या कठीण काळात मी तिच्या सोबत नव्हतो याची शिक्षा मॅडम हे गिल्ट मला आयुष्यभर घेऊन नाही जगायचंय मी स्वानंदीचा मित्र म्हणून कुठेतरी कमी पडलोय याची शिक्षा आहे तिचा विश्वास कमवायला नालायक ठरलोय मॅडम मला अजून माझ्या नजरेतून पडायचं नाही जर मी स्वानंदीचा विश्वास मिळवू शकणार नसेल तर मला या जगात जगायचंही नाही मला फक्त स्वानंदीचा विश्वास परत मिळवायचा आहे आमची मैत्री परत व्हायला हवी आणि मी त्यासाठी काहीही किंमत मोजायला तयार मॅडम मग त्यासाठी हा नवस त्यामुळे होणाऱ्या वेदना हे काहीच नाही मला प्लीज माझा नवस पूर्ण करू द्या प्लीज मध्ये येऊ नका प्लीज स्वानंदी येतेस ना तू नाही फातिमा मी नाही येऊ शकत तुला अजूनही असंच वाटतंय का की मणी सर तुझे गुन्हेगार आहेत म्हणून तू येत नाहीयेस का स्वानंदी अगं सरपोतदार साहेबांनी त्यांना सोडवलं होतं आणि तू अशी बिहेव करते जसे मणी सर जेल से भाग गए थे कम ऑन यार स्वानंदी तू सगळ्या पुरुषांचा राग मणी सरांवर का काढतेस तू असं जनरलाइज कसं करू शकते की जगातले सगळेच पुरुष वाईट आहेत फातिमा माझं मत आणि माझा निर्णय हा माझ्या पुरता आहे मी तुम्हाला नाही ना सांगितलं मग मला हवं ते करू द्या स्वानंदी तू अशी वेड्यासारखी का वागतेस अगं मला तुझी काळजी वाटते मी तुला मैत्रीच्या नात्याने सांगते बरं ठीक आहे जगातले सगळे पुरुष वाईट आहेत पण मणी सर तसे नाही आहेत स्वानंदी फातिमा इथून पुढं माझ्या आयुष्यात एकही पुरुष नसेल आणि कुठल्याही पुरुषाशी माझा काहीही संबंध नसेल स्वानंदी स्वानंदी हे बोलायला खूप इझी आहे लेकिन तू प्रॅक्टिकली सोच
ये पॉसिबल नहीं है स्वानंदी. जगतली अर्धी लोकसंख्या पुरुष आहेत जे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती पुरुष भेटतील तुला. तू कितने दिन भागेगी रे इन सबसे. स्वानंदी मैं तुझे सिर्फ इतना ही बताऊंगी, दुनिया के सारे मर्द बुरे नहीं होते. तुझ्या एका अनुभवावरून असं जज नाही करू शकत. एक अनुभव फातिमा, एक अनुभव. भैयाने गावाकडे जे दिवस दाखवले ना, ते निस्तरायला मी मुंबईत आले. भैया कोण? पुरुष. सुजित सरांच्या मदतीनं मी मुंबईत आले, त्यांच्या मदतीनं मी जॉब मिळवला. सुजित सर कोण? पुरुष. आणि त्यानंतर काय घडलं हे तुला माहितीच आहे की मणी सरांवर माझा विश्वास आहे, पण त्यांच्यावरही आता प्रश्नचिन्ह उभा राहिलंय. त्यांची बेल सरपोतदार साहेबांनी केली. सरपोतदार साहेब कोण तर पुरुष. हे सगळे पुरुष. आणि तू म्हणतीये की मी बोलतीये. स्वानंदी प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करते, मी हात जोडते तुला, पण प्लीज तू आता चल. तू तेरी आंखों से देख ले, सच में यारों ने बहुत तकलीफ हो रही है. प्लीज चल, प्लीज चल, प्लीज.